बोरगाव तालुका वाळवा येथे लोकमत परिवार व अशोकदादा उद्योग समूह यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना पार्श्वभूमीवर रक्ताची गरज ओळखून हे शिबिर आयोजित करण्यात आले. मोठ्या प्रमाणात झुंजले जावं पहिल्या टप्प्यात सुरुवात आपल्या इथूनच झाली इस्लामपुराकडून. आणि आताही जर परिस्थिती बघितली तर महाराष्ट्रात सांगली आणि सांगलीत वाळवा तालुका परत थोडस वातावरण बाहेर दिसताना वेगळ्या पद्धतीने दिसत आहे. त्याचबरोबर रुग्णांची वाढती संख्या ही पण आपल्याला चिंताजनक बाब आहे. परंतु त्याचप्रमाणे सर्व स्तरावर चांगल्या पद्धतीने प्रयत्न होत आहेत आणि ही वाढती रुग्णसंख्या बघून किंवा वाढतं हे बघता भरपूर दिवसापासून प्रशासन या नात्याने आमच्या सर्वांच्या किंवा सामाजिक किंवा राजकीय एजंट हे करत असताना सर्वांचं असं निदर्शन झालेलं आहे की रक्ताचा अत्यंत मोठ्या प्रमाणावर तुटवडा पडत आहे. त्या अनुषंगाने मागील काही दिवसापूर्वी आपण इस्लामपूरमध्ये महाराष्ट्रीचं नातं या अनुषंगानं या ग्रुपच्या माध्यमातून जवळपास 762 लोकांनी रक्तदान केलं. या धर्तीवर इतर समूहांनी पण रक्तदानाचं ज्यांना जसं शक्य आहे त्या पद्धतीने रक्तदानाचं शिबिर घेऊन जास्तीत जास्त रक्तदान करायला जो हा कार्यक्रम आयोजित केला आहे तर म्हणजे कुठल्याही पत्रकारितेचं ध्येय एवढंच असतं की समाजातले प्रश्न समोर मांडणे. एकदा तो प्रश्न समोर मांडला की त्यांचं काम संपतं. म्हणजे आज लोकमतने जरी एक बातमी दिली असती की रक्ताचा तुटवडा पडतोय आणि कुणीतरी पुढे येऊन ते करण्याची गरज आहे तरी प्रश्न मांडण्याचं काम हे प्रसार माध्यमाचं पूर्ण होते. पण लोकमतनं आपलं वेगळे पण दाखवत त्या प्रश्नावर एक उपाय एक सोल्युशन देण्याचा देखील या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. स्वतःहून पुढे येऊन असे रक्तदान शिबिराच्या माध्यमातून त्यांनी समाजातील एका मोठ्या प्रश्नाला नुसतं बोलच ठेवलं नाही तर त्याला एक सोल्युशन देण्याचा त्याला एक उपाय सुचवण्याचा देखील प्रयत्न अतिशय सूच्य प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे.